सबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 7 दिवसापासून उपोषण करत आहेत. आजपासून तर त्यांनी पाणी त्याग करण्याचा देखील निर्णय घेतला. ज्यावेळी हे उपोषण सुरू झालं त्यानंतर 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. त्यामध्ये देखील अनेक मराठा आंदोलक जखमी झाले. मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब आता सध्या आपल्यासोबत आहे. नेमकं त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात, कारण 7 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण गेलेला नाही आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे, राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत, मात्र अजूनही हाती काहीच आलेलं नाही आहे. त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. ताई, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी तुमचे पती लढत आहेत. 7 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेलेला नाही आहे आणि आता तर आजपासून त्यांनी पाणी त्याग सुद्धा सुरू केला. मी सरकारला एवढं सांगते की त्या लवकर आम्हाला आरक्षण द्या आणि उपोषण ते मागं घेतील, पण आरक्षण द्या. घेतील ते नक्की, पण आरक्षण दिल्याशिवाय नाही. तुमच्या मनात काय सुरू आहे की पती तिकडे लढतात? काळजी वाटते ना, काळजी वाटते, पण सरकारलाही वाटली पाहिजे ना काळजी. एक समज माणूस उपोषण करतो तिथं, मग सरकारला काळजी नाही का त्यांची? द्यावं पटकन आरक्षण. आरक्षणासाठी मागच्या काही वर्षांपासून सातत्याने मोर्चे निघाले, आंदोलनं होत आहेत, आश्वासनं तर याआधी देखील देण्यात आलेली होती, त्यामुळे आता पुन्हा ते एकदा उपोषणाला बसलेत. सबंध महाराष्ट्रातून पाठिंबा त्यांना मिळतोय आता? आमचा बी पाठिंबा आहे त्यांना घरातून. मी त्यांच्या माग आहे, त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. तुमचं काही बोलणं झालं ते उपोषण सुरू झाल्यापासून त्यांच्याशी? नाही. 7 दिवसापासून तुमचं? मी त्यांना टीव्हीवर पाहते फक्त, फोन नाही लागले, कारण ते समाजाचं काम करतात, त्या गोष्टीचा अभिमान आहे मला. काळजी वाटत असेल? काळजी वाटते. तुम्ही घरात राहत, तुम्ही आता 7 दिवसापासून घरात आहात, मुलांचा सांभाळ करताय, नेमकं तुमचं दिनक्रम कसा सुरू आहे इथे आता? काळजी नसे, त्यांची काळजी वाटते. काय करावं सरकारने असं वाटतं? सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, महिन्याचा वेळ न मागता 2 दिवसात देऊन टाकावं. ते 2 महिन्याचा मागते आणि कधी महिन्याचा मागते असं न करता कवर त्याने उपोषण करावं. त्याने आता महिन्याचा मागितला, परत ते म्हणते की थांबा आणखीन द्या महिन्याचा, मग त्याने काय उपोषणच करायचेत का? 2 दिवसात देऊन टाकावं, ते उपोषण मागे घेतील, पण आरक्षण द्या. त्यांची प्रकृती पण आता 7 दिवस झालेत, पोटात अन्नाचा कण नाही आहे, प्रकृती देखील जरा आता खराब होती आहे. काय सांगाल तुम्ही सरकारला? सरकारला एवढंच सांगते, त्यांची काळजी असेल तर तुम्ही आरक्षण द्या. त्यांची मुलगी देखील आहे, 8वीमध्ये शिकतीये ती. वडील तिकडे लढत आहेत, 7 दिवस झालेत तुमची आणि त्यांची भेट नाही झालेली, बोलणं नाही झालेलं, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे, जेवत नाही आहे. तुम्ही घरात सगळं कुटुंब तुम्ही राहताय, काय वाटतंय मनात हे सगळं बघताना? पप्पा घरी नसतील तर घरात असं म्हणजे वेगळंच वाटतं. ते घरात असते तेव्हा घरात हसी मजाक सुरू असतो, पण ते घरी नाहीत तर घरात म्हणजे असं वेगळंच वातावरण आहे, दुःखी आहे सगळं. सरकारने आरक्षण तर आम्हाला द्यावंच. पप्पा उपोषण सोडतील, सांगितलं तसं उपोषण सोडतील, पण तुम्ही आम्हाला आरक्षण द्याच. प्रत्येक वेळेस उपोषण करून फायदाच नाही, कारण या सरकारला जागच येत नाही. प्रत्येक वेळेस हे उपोषण करतात, पण सरकार नुसतं त्यांचं हाल बघून गप्पच बसतो, काहीच बोलत नाही. पण एवढ्या वेळेस सरकारने आरक्षण द्यावंच ही नम्रतेची विनंती सरकार. पण आता वडील जेवत नाही आहे, 7 दिवस झालेत, पोटात अन्नाचा कण नाही, आजपासून पाणी पण सोडलं आहे त्यांनी, पाणी देखील पिणार नाही आहेत ते. कसं ह्या सगळ्या तुला वाटतं वडिलांबद्दल? नाही, पप्पा खूपच हट्टी, ते आरक्षण घेतल्याशिवाय तर आता गप्प बसणारच नाही आहे. आज तर त्यांनी पाण्याचा त्यागच केला, त्या सरकारला आता तरी जाग येईल की ह्यांनी पाण्याचा त्याग सुद्धा केला, आपण आरक्षण द्यावं असं त्या सरकारला वाटत जरी असेल, थोडी तरी लाज असेल, तर त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावंच असं मी सरकारला सांगते की तुम्ही आम्हाला आरक्षणच द्या.
हाल त्यांचे पाहूच नका तुम्ही, आता आता त्यांचा पाहू नका, कारण ते तर खूप जिद्दीला पेटलेलेच आहेत, आता ते आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणारच नाही, त्यामुळे सरकारने दोनच दिवसात आरक्षण देऊन ताई। आणखी एक प्रश्न, उपोषण सुरू झालं, त्यानंतर लाठीचार्ज झाला, आता 2 दिवसापासून राज्यभरातले सगळे नेते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत, त्यांना भेटतायत, चर्चा करतायत आणि पाठिंबा देत आहेत। शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, अशोक चव्हाण आहेत, आता राज ठाकरे देखील थोड्या वेळात त्यांना भेटण्यासाठी येत आहेत, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? राज ठाकरे पण येत आहेत, आज सगळे नेते येत आहेत राज्यभरातले भेटायला आणि पाठिंबा देत आहेत, काय वाटतं तुम्हाला? सगळे नेते येतात भेटतात, पण त्यांनीही थोडंसं लक्ष द्यावं की आरक्षण सरकारला सांगावं की आरक्षण द्या, ह्या माणसाचा लई म्हणजे उपोषणाला बसण्याचा हे नाही आहे त्यांचं, म्हणजे अशी तब्येत नाही आहे त्यांची उपोषणाला बसण्यासारखी। जेवढे मंत्री येतात त्यांनी सांगावं की लवकरात लवकर आरक्षण द्या। मनोज जरांगे पाटील यांचा मुलगा देखील आहे, तो कॉलेजमध्ये शिकतोय। दादा, तू हे सगळं बघतोय, आता 7 दिवस झाले उपोषण सुरू आहे, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, आरक्षणाचा हा सगळा मुद्दा आहे, त्याच्यासाठी ही सगळी लढाई सुरू आहे, वडील स्वतः तुझे लढत आहेत गेल्या 7 दिवसापासून, याआधी देखील आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते, काय वाटतं स्वतःच्या वडिलांकडे असं लढताना बघून? वडिलांचा खूप अभिमान वाटतो की समाजासाठी काहीतरी आपल्या घरातलं कुणीतरी करते, त्याचा खूप अभिमान आहे मला, आणि वडिलांनी काही केलं तरी आरक्षण घ्यावे हीच इच्छा आहे आमची, आणि आमचं त्यांच्या आरक्षण घेण्यासाठी पूर्ण सपोर्ट आहे घरातून, आणि आरक्षण घेतील असं मला पूर्ण अभिमान म्हणजे आशा आहे, आणि सरकारकडून तर खूप मोठी आशा आहे की सरकार लवकरात लवकरात लवकर आरक्षण देईन या 2 दिवसात, असे मंत्रिमंडळ ते पाठवून टाईम नका वाढून मागू तुम्ही, सरकार तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या आणि जी आर काढून पप्पाच्या आणि संपूर्ण मराठा समाजाच्या हातात द्या की हा तुम्ही कुंभी मराठा आहात आणि तुम्हाला आरक्षण भेटलं आहे, याचं प्रमाणपत्र पूर्ण सर्व मराठी जनतेच्या हातात द्यावे एवढी सरकारला विनंती करतो। 7 दिवस झालेत त्यांनी अन्नत्याग केला आहे, पोटात अन्नाचा कण नाही, आता पाणी पण पिणार नाही आहेत, त्यांनी तसंच जाहीर केलं आहे की पाणी त्याग करतो आहे, काय वाटतं पप्पांबद्दल? आता काळजी वाटायली ना, कारण 7 दिवस झालं वडिलांनी काही खाल्लं नाही पप्पांनी, आणि आता पाणी पण नाही प्यायचं म्हणल्यावर पुढची स्थिती सरकारने जाणून घेऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावे हीच सरकारला आणि संपूर्ण राजकर्त्यांना अशी विनंती की आरक्षण मिळूनच द्या तुम्ही, आता काही करा तुम्ही पण आरक्षणच द्या। तुम्ही घरात आहात, आई बहीण तुम्ही घरात आहात, 7 दिवस झालेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही आहे, भेट झालेली नाही आहे, काय वाटतं मनामध्ये? खूप असं एकटं एकटं फील होतं, घरी असताना वडील दिसत नाही, तर आजूबाजूला पाहतो तर मुलं त्यांच्या वडिलांसोबत खेळत असतात, ते करतात, पण वाटतं वडील घरी पाहिजेत, घरी असल्यावर आधार भेटतो ना, पण समाजासाठी करते त्याचा खूप मोठा अभिमान आहे, आणि समाजासाठी करणं म्हणजे सोपं काम नाही आहे, वडील करते त्याचा अभिमान आहे आम्हाला, आणि आम्ही पूर्णपणे पूर्ण कुटुंब त्यांना सपोर्ट करतो। घरातूनच मग तुम्ही त्यांना त्यांच्याबद्दल माहिती कशी मिळवता, फोन वर काही बोलणं किंवा काय? नाही ना, चॅनलच्या मार्फत आम्ही पाहतो ना सगळे, टीव्हीवर चालू असतं की आज हे भेटायला आलते, काल ते आलते, आणि कुणी ते रात्री महाजन साहेब आलते, त्यांनी टाईम वाढून मागितला जणू, असं पूर्ण टीव्हीवर कळतं, आम्ही तिथूनच पूर्ण माहिती घेतो त्यांची। बोलावंस वाटत असेल वडिलांशी? तिथं रोज बोलावं वाटतं, पण काय करणार ना, पप्पा खूप आटी आहेत आणि आरक्षण पाहिजे ना काही केलं तरी, त्याच्यामुळे थोडंफार काळजार दगड ठेवून बघतोच आम्ही, इथं बोलण्याचं खूप इच्छा आहे, पण आता काय ना आरक्षण घ्यायचं आहे म्हणल्यावर थोडा त्याग करणं काय अडचण नाही। बरं, आता आज राज ठाकरे देखील भेटायला येतात, 7 दिवस झालेत आता या सगळ्या गोष्टीला, अनेक नेते येऊन भेटून गेले, आरक्षणाचा प्रश्नावर अनेक मोर्चे आंदोलनं मागच्या काळात निघालेली होती, आता पुन्हा एकदा त्यांना उपोषण सुरू आहे, प्रकृती खालावती आहे, काय सरकारला सरकारकडे मागणं आहे तुमचं? म्हणजे सरकारच्या दरबारात एकच मागणी की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण द्या आणि द्या, पूर्णपणे जे राज साहेब आलेत, शरद पवार साहेब आले, पूर्ण जेवढे लोक आले त्यांचं सगळ्यांचं मनापासून
आभार मानतो की तुम्ही आलात तसं पूर्णपणे सपोर्ट करा आणि काही केलं तरी आरक्षण घेण्यासाठी पूर्णपणे जेवढी करता येईल तेवढी पूर्ण मदत तुम्ही करा हीच इच्छा आहे. सरकारने सरकार आश्वासन देत आहे की आपण पुढच्या काही काळामध्ये हा प्रश्न मार्गी लावू आणि तोपर्यंत तुम्ही उपोषण मागे घ्या अशी देखील विनंती आणि आवाहन सरकारकडून केलं जात आहे पप्पांना. काय तुला वाटतं की पप्पांनी काय निर्णय घेतला पाहिजे? निर्णय काय घ्यायचा? पप्पांनी घेऊन ठेवला ना आधी, जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत मी काय उपोषण सोडत नाही. तर आम्ही यापुढं काय बोलू शकत नाही. सरकारने टाईम मागण्यापेक्षा टाईम मागण्यात बी तेवढंच हे जाणार आहे आणि लवकरात लवकर दिलं तर तेवढंच लवकर होईल ना. अजून पुढचे उपोषण ते करायची वेळ तर नाही येणार कोणावर. बरं, जो लाठीचार्ज झाला तुम्ही सगळं ते बघितलं, आरक्षणासाठी हे सगळं आंदोलन सुरू होतं, त्याबद्दल काय वाटतं तुला? तू पण तरुण मराठा युवक आहेस आता. त्याबद्दल खूपच वाईट वाटतं, कारण तिथं बसणारी लहान मुलं होती, मोठी होती, परत तरुण मुलं होती, कुणी आजारी असतं थोडंफार होईन, पण त्यांना वाटतं कुणीतरी समाजासाठी करतं, आपण त्यांना सपोर्ट द्यावा म्हणून तिथं येऊन बसले. पण काय सरकारच्या सरकारनी केलं कुणी केलं काही माहीत नाही, पण त्यांनी हा लाठीचार आणि ते करायला नव्हता पाहिजे एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. कारण खूप लोक आजारी पडले त्याच्यामुळं, कितीतरी लोकांना लागलंय त्याच्यात. आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं हे कुटुंबीय आहे, गेल्या 7 दिवसापासून या कुटुंबाची आणि त्यांची भेट नाही आहे, फोनवर देखील बोलणं होऊ शकलेलं नाही आहे. वडिलांनी अन्नत्याग केला, 7 दिवस उलटलेत, आजपासून पाणी देखील त्याग केलेलं आहे आणि त्यामुळे वडिलांची प्रकृती खराब होते याची चिंता या सगळ्या कुटुंबाला आहे. आणि त्यामुळेच सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचं उपोषण थांबवावं अशी विनंती हे कुटुंब सरकारकडे करत आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.